नमस्कार, जय भीम, जय शिवराय। अपन जसा या ठिकाणी पाहू शकता की आदरणीय बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांचा 67वा वाढदिवस 10 मे रोजी आहे आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी कांदिवली पूर्व विधानसभा यांच्या वतीने भव्य या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याची सुरुवात देखील या ठिकाणी आता झालेली आहे। सन्माननीय तालुका अध्यक्ष विकासजी सिरसाट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याकडून त्याची सुरुवात देखील झालेली आहे। तर मी आपल्याला सर्वांना आवाहन करत आहे की आपण ज्या ज्या लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचत असेल त्यांनी या ठिकाणी यायचं आणि याचा एक भाग व्हायचा आहे। या ठिकाणी स्टेशनला अन्ननगर या ठिकाणी सेल्वा गणेश मंदिर या ठिकाणी मी उभा आहे आणि या ठिकाणी हा जो मागे पाहू शकता की या ठिकाणी जो कार्यक्रम चालू आहे तर मला या ठिकाणी दाखवू इच्छितो। अण्णानगर कांदिवली स्टेशन या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे। वंचित बहुजन आघाडी कांदिवली पूर्व विधानसभा यांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे। भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर, सन्माननीय तालुका अध्यक्ष स्वतः आपल्या या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत आहेत। या ठिकाणी विशेष सहकार्य ह्या कार्यक्रमासाठी वाडा 29 वाडाध्यक्ष धनराज द्रविड यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होत आहे। या ठिकाणी स्वतः धनराज द्रविड देखील या ठिकाणी या कार्यक्रमाचा भाग झालेले आहेत। तरी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की 10 मे हा स्वाभिमान दिवस म्हणून महाराष्ट्रभर देशभर साजरा होतो। बाळासाहेब आंबेडकरांचा जो वाढदिवस आहे आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी कांदिवली विधानसभेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। भव्य रक्तदान आरोग्य शिबिर आणि या ठिकाणी सुरुवात मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे। आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। 9 ते 3 असा ह्या वेळेत हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे। तर खूप शिस्तबद्ध पद्धतीने आणि योग्य प्रिकॉशन्स घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतो आहे। जसं आपण पाहिलं की या ठिकाणी कार्यक्रम चालू झालेला आहे, पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो आहे की मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं, या कार्यक्रमाचा भाग व्हावा आणि वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करावं। एवढं बोलून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।